आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी नको अशी मागणी भाजपा शिंदेसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी सुरू केली. त्या दृष्टीने ऐन विधानसभा निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादीला घरचा रस्ता दाखवला जाण्याच्या हालचाली भाजपात सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे दादांची अवस्था ना घर का ना घाट का अशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु राष्ट्रवादीला बाजूला ठेवलं तर भाजपा सेना युतीला फायद्याऐवजी तोटाच अधिक होईल अशी सगळीकडे चर्चा आहे. लोकसभेतील महायुतीची हार, त्याचे राष्ट्रवादीवर फोडले जाणारे खापर, दादांना बाजूला ठेवण्याची चर्चा व त्याचे राज्याच्या राजकारणावर होणारे परिणाम याचा घेतलेला बोलबिंदासने हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 9, शिंदे गटाला 7 तर राष्ट्रवादी दादा गटाला 1 जागा मिळाली. मात्र दादांच्या कामगिरीवरून संघ व भाजपा वर्तुळात आता प्रतिक्रिया उमटू लागल्यात. आधी संघाच्या मुखपत्रात दादांसोबतच्या युतीवर भाष्य करण्यात आलं. अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानंच भाजपाची ही अवस्था झाल्याचा निष्कर्ष या संदर्भातील लेखातून काढण्यात आला. संघ व भाजप नेत्यांच्या बैठकीतसुद्धा यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातही हीच लाईन गिरवण्यात आल्याचं बोलण्यात येत आहे. याला काही तास उलटत नाही तोच आता भाजपा व शिंदे गटाच्या नेत्यांनीसुद्धा राष्ट्रवादी हटावाचा सूर आळवल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीची मतं आपल्याला मिळाली नाहीत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दादांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाजूला करा अशी थेट मागणीच या नेत्यांनी लावून धरली. त्यामुळे महायुतीच्या ऐक्याबाबत शंका कुशंका निर्माण झाल्यात. अजितदादांच्या राष्ट्रवादीनं राज्यात बारामतीसह धाराशिव, रायगड व शिरूर अशा केवळ 4 जागा लढवल्या. येथील रायगडच्या जागेवर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी विजय मिळवला. मात्र अन्यथा पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. एकीकडे शरद पवार गटाने 10 जागा लढवून 8 जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीला केवळ 1 जागेवर समाधान मानावं लागलं. त्यातून दादा गटाबद्दल नॅरेटिव्ह तयार झालं. त्यात विरोधकांनी हात धुवून घेतलेच, पण मित्रपक्षही मागे राहिले नाहीत. या मुद्द्यावरून भाजप व शिंदे गटानेही दादा गटाला घेरल्याचं दिसून येत आहे. या पक्षातील नेत्यांच्या टीकाटिपण्या म्हणजेच युती तोडण्याची पूर्वतयारी असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादा गटाच्या प्रवक्त्यानेही आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दिलाय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, ठाकरे सेना व शरद पवार यांच्या पक्षानं एकत्ररित्या 30 जागेवर मजल मारली. सांगलीसारख्या एका दुसऱ्या जागेचा विचार करता आघाडीमध्ये बऱ्यापैकी मतक्य दिसून आलं. त्याचबरोबर या पक्षांची मतंसुद्धा परस्परामध्ये चांगल्या पद्धतीनं वितरित झाल्याचं, म्हणजे चांगल्या पद्धतीनं एकमेकाला पडल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. मात्र महायुतीत हा एकसंधपणा अजिबात दिसला नाही. मावळात राष्ट्रवादीकडून मदत न मिळाल्याची चर्चा आहे. मावळातले शिवसेनेचे उमेदवारांनी राष्ट्रवादीनं आम्हाला मदत केली नाही अशी मध्यंतरी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंसुद्धा होतं. कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्येसुद्धा संजय मंडलिक यांना मतदान न झाल्याकडं लक्ष वेधलं जात आहे. तर सोलापुरात दादा गटाचे यशवंत माने यांच्या मोहोळ मतदारसंघातसुद्धा अपेक्षित मतदान झालं नाही अशी तिथं बोललं जात आहे. माढ्यात संजय शिंदे व बबनदादा शिंदे यांच्या मतदारसंघातही युतीला फटका बसल्याचं भाजपमधील वरिष्ठांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीची मतं आपल्याकडे वळत नसतील तर त्याचं ओझं व्हायचं कशाला असा सवालच या मंडळींनी केला आहे. शिंदेसेनेच्या काही नेत्यांनी अजित पवारांना सोबत घेण्याबाबत पुनर्विचार करावा असं म्हटलंय. भाजपा व शिंदेसेनेच्या नेत्यांकडून होणारा हा वाढता विरोध पाहता भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलंच आहे. आधी संघ वर्तुळातून टीका, नंतर पक्षातल्या नेत्यांचा विरोध, यामुळे वरिष्ठांवर दबाव वाढतोय. हे पाहता राष्ट्रवादीला युतीतून वगळण्याचा निर्णय होऊ शकतो असं मानलं जातं. परंतु विधानसभेत दादा गटाला वगळायचा निर्णय झाला तर भाजप व शिंदे गट महाविकास आघाडीला कितपत आव्हान देऊ शकल याबाबत साशंकता व्यक्त होते. कारण अजितदादांना कमी लेखून चालणार नाही. भाजपने आपल्या राजकीय सोयीसाठी दादा गटाशी समझौता केला, मात्र गरज सरल्यावर त्यांनी दादांना दूर सारलं तर त्यातून उलटा मॅसेज जाऊ शकतो. भाजपाने दादा गटाची फसवणूक केल्याचा संदेश जनमानसात गेला तर त्याचाही भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काही जागा अगदी थोडक्यात हुकल्या. विदर्भात काँग्रेस, मुंबईत ठाकरे सेना, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटानं आपला दबदबा दाखवून दिला. त्यांचा झंझावत पाहता भाजपा व शिंदे गटाला दादांशिवाय आघाडीशी सामना करणं जड जाईल. दादांनी 4 जागा लढवून 1 जिंकली तर भाजपने 28 जागा लढवून 9 जिंकल्या. दोघांच्यात 5-6% फरक आहे. खरं तर कांद्यासह शेती प्रश्न, संविधान बदलाचं नॅरेटिव्ह व भाजपाची नाराजी युतीला मारक ठरली.
पण बिल फाडलं जात आहे फक्त अजितदादांवर. युतीला दादांच्या कोट्यातली थोडी तरी मतं मिळाली असतील, त्यांना दूर लोटलं तर आहे ती मतं जातीलच, शिवाय दादांना सहानुभूतीसुद्धा मिळेलच. म्हणजेच हा डाव युतीवाल्यावरच उलटू शकतो असं मानलं जात आहे. त्यातही तथ्य आहे. हे बघता काय होईल याकडं सगळ्यांचं लक्ष असेलच. तुर्तास हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.